महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय हातकणंगले आणि मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पेठवडगाव यांची मार्फत मौजे गुणकी गावामध्ये क्रॉपसॅप संलग्न सोयाबीन शेतीशाळा अंतर्गत शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. किनी गावातील प्रगतशील शेतकरी श्री प्रशांत देसाई यांनी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना जिरॅनियम सुगंधी वनस्पती लागवडीचे तंत्रज्ञान व त्या वनस्पतीपासून तेल काढण्यासाठीचा प्रकल्प उभारणे आराखडा याविषयी माहिती दिली. किचे कृषी सहाय्यक श्री संतोष पाटील यांनी सांगितले की सोयाबीन पेरणीच्या अगोदरपासूनच म्हणजे साधारणतः 15 मे पासूनच सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी करणे, जमीन प्रकारानुसार वाणांची निवड करणे, बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा वापर, तसेच सोयाबीन काढणी केल्यानंतर मळणी, साठवणूक, पणन व्यवस्थेमधील वायदेबाजार व प्रक्रिया उद्योग इत्यादी विषयावर आधारित दर 15 आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतीशाळेचे नियोजन करण्यात आलेले होते. वरील शेतीशाळेचे वर्ग हे चावरी गुणकी पाणीपुरवठा संस्था व त्याच्या लगतचे श्री अविनाश मगदूम यांच्या सोयाबीन पीक क्षेत्रावर घेण्यात आले. दिनांक 1 ऑक्टोबर रोजीच्या शेतीदिन कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील विषय विशेषज्ञ श्री मधुकर माळी यांनी उन्हाळी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन प्लॉट अंतर्गत एकाच शेतकऱ्याच्या 10 गुंठे क्षेत्रावर सोयाबीनच्या वेगवेगळ्या 10 वाणांची लागवड करून निरीक्षण करण्याविषयी सुचवले. वारणा रिव्हर फार्मर प्रोड्युसर कंपनी आंबप मधील चेअरमन श्री प्रदीप साळुंके यांनी सोयाबीनच्या विविध वाणांची माहिती देऊन सोयाबीन विक्रमी उत्पादन घेण्याच्या तंत्राविषयी उपस्थितांना अवगत केले. आंबपचे ऊसभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री विश्वनाथ पाटील यांनी सोयाबीन हे पीक सलग क्षेत्रावरच घेण्याविषयी मत व्यक्त केले. पेठवडगावचे कृषी पर्यवेक्षक श्री रामचंद्र पाटील यांनी सोयाबीन उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था व सोयाबीनचे मूल्य संवर्धन विषयी शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी श्री नंदकुमार मिसाळ यांनी उपस्थितांना ई पीक पाहणी वेळेत करण्याविषयी आवाहन केले व वाढीव मुदतीची माहिती दिली. अविनाश मगदूम यांच्या सोयाबीन प्रक्षेत्रावर भेट देऊन ऊस अधिक सोयाबीन आंतरपीक पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. सोयाबीन शेतीदिन कार्यक्रमासाठी गुणकीचे उपसरपंच रघुनाथ पाटील, राजकुमार हराळे, कृषीमित्र कृष्णात मोहिते, प्रगतशील शेतकरी मुरलीधर मोरे, रमेश तेली, संभाजी सीद, सुधीर चव्हाण, आनंदराव पाटील, महेश बुड्डे, महादेव माने, बाजीराव माने, बाळासाहेब सणदे, संपतराव मोहिते इत्यादी शेतकरी उपस्थित होते. तसेच कृषी विभागाचे श्री महादेव जाधव, श्री सुधीर वठारे, श्री सुधीर सोळंकुरे, कल्याणी हवालदार इत्यादींचे शेतीदिन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात सहकार्य लाभले.